तुमच्या आमदारांमध्ये काही म्हणजे संभ्रमता आहे का? हे बघा, तुम्हाला सांगतो, राजकारण वेगळं आणि नाते वेगळे. नाते कधीही तुटत नसतात आणि तुटूनही. त्याच्यामुळं हे कुटुंब आहे आणि पवारसाहेब हे सगळ्या कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. आणि हे कित्येक वर्षापासून ही परंपरा आहे गोविंदबागेची, की सर्व पवार कुटुंबीय एकत्र येतात, स्नेहभोजन करतात, एकमेकांशी चर्चा करतात, गप्पा त्या ठिकाणी मारतात. हे अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ती कायम त्या ठिकाणी राहणार आहे, ती तुटणारी नाही. राजकारण वेगळ्या ठिकाणी, राजकीय भूमिका वेगवेगळ्या ठिकाणी, पण कुटुंब म्हणून ते एकसंघपणे ते राहतात, आम्हाला विश्वास आहे. आणि आमच्या सगळ्या आमदारामध्ये मंत्र्यामध्ये कुठलाही संभ्रम त्या ठिकाणी नाही. धन्यवाद. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, आज भारत विरुद्ध न्यूझीलँड असा उपांत्यपूर्व अर्थात सेमीफायनलचा सामना जो आहे तो वानखेडे स्टेडियमवरती रंगणार आहे आणि त्याकरता स्वतः राज्याचे क्रीडामंत्री थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियमवरती हजर राहतील आणि राज्याचं त्याचसोबत भारतातल्या सर्वच क्रीडाप्रेमींचं नेतृत्व आज संजय बनसोडे क्रीडामंत्री राज्याचे करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.